जिल्हा युवक काँग्रेसचा मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको मुरुम तारीख 22। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस आयोजित केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून खासदार सोनिया गांधी यांना ईडी चौकशीच्या नावाखाली त्रास देणाऱ्या भाजपच्या दडपशाही विरोधात शुक्रवारी 22 जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग उमरगा तालुक्यातील येणगूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव दिलीप भालेराव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अभिजित चव्हाण, उमरगा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष राजोळे, उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव मालिंग बापसट्टी, उपाध्यक्ष राहुल वाघ, डीसीसी बँक संचालक दत्तात्रय पाटील, याकूब लदाब, उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, काँग्रेसचे लोहारा शहर अध्यक्ष ऐनोदीन सवार, उमरगा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राठोड, उपाध्यक्ष श्रीहरी पाटील, यशपाल कांबळे, शशिकांत निरपळ लोहारा, शहर अध्यक्ष हरी लोखंडे, गौशेख शिवा दुर्गे, नगरसेवक पुजे वाघमारे, राहुल मस्के, वसीम शेख, उमरगा पंचायत समिती माजी सभापती मदन पाटील, सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, डॉक्टर विक्रम जीवनगे, धनराज हिरमुके, उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस सचिव राजू मुल्ला, प्रमोद कुलकर्णी, सुजित शेळके, सिद्धराम दुलंगे, निळकंठ कोट्टरगे, अनिल सगर, ओंकार पाटील, संभाजीराजे पवार, रवी शिदुरे, रवी स्वामी, गंगाधर बलसुरे, सोहेल इनामदार, किरण गायकवाड, प्रशांत मुरुमकर, देवराज संगुळगे, ॲडव्होकेट विश्वनाथ पत्रिके, शिवराज कमलापुरे, दत्ता गाडेकर, संदीप बिराजदार, राम हंगरगे, शेषराव वजीनाथ पाटील, हरी इगवे, विश्वनाथ गुंजोटे, विठ्ठल लाळे, राजू गायकवाड पाटील, पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ईडीच्या चौकशीसाठी नोटीस दिल्यानंतर समस्त देशामध्ये काँग्रेसचा हा कार्यकर्ता आपल्या पद्धतीनं विषय व्यक्त करून त्या चुकीच्या पद्धतीनं आपल्या नेते श्रीमती सोनियाजी गांधींना त्रास देण्याचं काम आज होत आहे। या निषेधार्थ सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशामध्ये आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आणि आज आपण आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा लोहारा तालुक्याच्या वतीनं सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा रास्ता रोको आंदोलन आपण केलेलं आहे। याही पुढील काळामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते निषेध करण्यासाठी आवाज उठवण्याचं काम करणार आहे। माझी एवढीच विनंती आहे सरकारला की ज्या गांधी घराण्यानं या देशासाठी त्याग बलिदान या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केलं, आपण चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचं काम करू नका। जे चुकीचं काम केलं असेल तर न्यायपालिका तिथं आहे, ते योग्य निर्णय घेतील। पण आपण माझी सर्वांना या सरकारच्या आपल्या माध्यमातून आपण त्यांना विनंती करूया की सरकार येत असतो जात असतो पण आपण मात्र लोकशाहीमध्ये आपल्या कुठेतरी या घटकात सर्वांना सामावून घेतलं पाहिजे आणि योग्यरीत्या आपण काम केलं पाहिजे अशी आपली विनंती आहे। परत एकदा याही पुढील काळामध्ये नेत्यांना जर जास्त त्रास देण्याचं काम होत असेल तर काँग्रेसचा कार्यकर्ता याही पुढील काळामध्ये जास्तीत जास्त ताकदीनं रस्त्यावर उतरून आपला निषेध करेल एवढा विनंती करतो। आणि परत एकदा सोनियाजी गांधी मागे पडो, राहुलजी गांधी मागे पडो, दादाशाही नहीं चलेगी।